तर आमच्याकडे पुष्पराज चौक आहे, तिथे मसाला थम्सअप मिळतो. इट्स डिलिशियस. म्हणजे सांगलीचे जे सहिता मनकर आहे तिने आपल्या सांगलीमधले काही खाण्याचे स्पॉट सांगितले होते. एक तर म्हणजे संभाव्य जी बेस्टच आहे आणि दुसरं म्हणजे पुष्पराज चौकातील मसाला थम्सअप. आता हे पुष्पराज चौकात कुठे मिळते, कशी टेस्ट आहे आणि किंमत वगैरे काय असणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. चला तर जाऊ पुष्पराज चौकात आणि ते मसाला थम्सअप कुठे मिळते हे जाणून घेऊ. चला आत्ता मी आपटा पोलीस चौकीजवळ आहे. इथं माझ्या मागे तुम्ही गाळे बघू शकताय आणि दुसरा पत्ता म्हणजे इकडे या साईडनं जर तुम्ही काळे खाणीच्या थोडं पुढं आलं की जी पाण्याची टाके आहे त्याच्या तिथं बाजूलाच एंडीज कोल्ड ड्रिंक हाऊस आहे, तिथं मिळते आपल्याला मसाला थम्सअप आणि बाकी इथं काय काय पदार्थ मिळतात हे जाणून घेऊ. या तर मित्रांनो हे बघू शकता हे इथलं मेनू कार्ड. ही मिल्कशेक बऱ्याच जणांनी मागवला आहे. आपलं नाव काय सर? नितीन अंबे. आणि सर मी आता सईच्या एक मुलाखतीत बघितलं की तिनं पुष्पराज चौकातील एक म्हणजे कोल्ड्रिंक हाऊस सांगितले की जिथं मसाला थम्सअप छान मिळते आणि मी पुष्पराज चौकात ज्यावेळी जाऊन चौकशी केली ते असं कळलं की ते तुम एनडीए तुमचं होतं. पूर्वी शॉप तिथं होतं तिथं. हां पुष्पराज चौकात तिथनं मग इथं शिफ्ट झालं. सईत अमनकर वगैरे तुमच्याकडे मसाला थम्सअपसाठी येतो? हां पूर्वी असं यायचं कारण आपलं ना 93 दुकान चालू झालं आहे. त्यानंतर मग ते कॉलेज लाईफला वगैरे ते सांगलीचेच असल्यामुळं बऱ्यापैकी त्यांचा ग्रुप वगैरे ते यायचे मग त्यांना ते आवडलेलं आहे. त्यांनी परवा मुलाखतीमध्ये व्हिडिओ याच्यामध्ये व्हायरल हां सांगितलं आहे, त्यांचा पण आम्ही आभारी आहे. थँक्यू. मग सर हे साधारण किती म्हणजे किती सालची गोष्ट असेल काय असा अंदाज? हे साधारण 93 तर आम्ही चालू केलं आहे. त्याच्यानंतर असेल एक साधारण 2000-2006-97 रेंजमध्ये कारण ते कॉलेज लाईफला इथं होते सांग कारण मूळच्या हा मूळच्या सांगलीतच असल्यामुळं. त्यावेळीचे काही फोटो वगैरे काय कारण त्यावेळी फोटो कॅमेरा वगैरे तर नाही? फोटो तर कोणाचेच म्हणजे आम्ही हे केलेले नाहीत आजपर्यंत काढले नाहीत. आपल्याकडं आपल्या दुकानात असे बरेच राजकारणी लोक म्हणजे अगदी खासदार आमदार नगरसेवक पूर्ण स्टाफ कुठंही अगदी गणपतीच्या ह्यालासकट कुठं बॅनरवर जाहिरात दिलेली नाही आजपर्यंत. आराराबा असताना आराराबा येत होते त्यांच्या आता रणजीव येतात म्हणजे असे बरेच जण. इव्हन आपले विष्णुअण्णा पाटील त्यांना पण मसाला डायजेस्ट आवडायचं सुरुवातीला. हे बियाणी वगैरे सगळे हे व्यापारी लोक आहेत ते से सगळे यायचे. बजाज साहेब येते संजय बजाज साहेब येतात त्यांना कोल्ड कॉफी आवडते. आपले सुधीर गाडग्यांची त्यांची फॅमिली येते त्यांची मुली वगैरे येतात. नमस्कार मी डॉक्टर अभय कुलकर्णी. मी इंडीजमध्ये जवळजवळ गेली 10 येतो आहे आणि माझे स्वीट लाईम सोडा हे माझं अत्यंत आवडतं ड्रिंक आहे. अतिशय चांगली टेस्ट आणि 10 ही टेस्ट अजिबात बदललेली नाही आहे. मी सगळ्यांना रिकमेंड करेल आता समर सीझन आहे सगळ्यांनी येऊन हे टेस्ट करावं स्वीट लाईम सोडा ॲट एंडीज. थँक्यू. आपण लिंबू सरबत पण देतो तो लिंबू सरबत सगळं मिनरल वॉटरमध्येच देतो आणि सोडा पण जे करतो तो मिनरल वॉटरमध्येच असतो. त्यामुळं कस्टमरला पण आपल्याला सॅटिस्फाईड आणि मेन म्हणजे आला पण समाधान. नंतर चॉकलेट शेक मँगो शेक ओरिओ शेक आहे परत मस्तानीमध्ये आईस्क्रीम ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करून आम्ही देतो तो आयटम भरपूर जातो. फालुदा जातो आहे म्हणजे असे बरेच मिल्क शेक म्हणजे दुधातले भरपूर पदार्थ जातात. तर स्टॉक आत्ता बघू शकताय भरपूर अशी मागणी असते इथल्या मसाला थम्सअपची आणि त्याचबरोबर दूध कोल्ड्रिंकचीही भरपूर मागणी असते. खस सोडाचा सिरप आहे, वाळा सोडा, हा ऑरेंज ऑरेंज सोडा, हां हे लेमन सोडा येते आणि हे पायनॅपल पायनॅपल कालाकट्टा सोडा कालाकट्टा हां कालाकट्टाचा सिरप तयार केला. कालाकट्टामध्ये थोडंसं लिंबू मीठ आणि सोडा नाही टेस्ट आंबट गोड हा मसाला थम्सअप बनवत आहे. याच्यामध्ये लिंबू रस असतो हां थोडंसं नॉर्मल मीठ आणि हा आमचा फेवरेट मसाला की जो सगळ्यांना थम्सअपमध्ये आवडतो तो आम्ही घरी बनवतो. साधारण जलजीरा टाईप असतो पण जलजीरा नाही जलजीरा टाईपमध्ये असतो. त्याची पद्धत लिंबू मीठ आणि मसाला आमचा आणि प्लस थम्सअप थम्सअपच्या ह्याच्यात मसाला ॲड झाला ना तरी टेस्ट छान आहे.
संध्याकाळी 8 नंतर बऱ्यापैकी जवळजवळ 70-80% कस्टमर मसाला थम्स अप, कारण जेवणानंतर रात्री डायजेशनसाठी एक नंबर आहे. हा तयार झाला मसाला, तुम्ही टेस्ट करून बघा. तर मित्रांनो, ग्लासची साईज वगैरे बघू शकता केवढा मोठा आहे. तर मसाला थम्सअप आपला तयार आहे, ज्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत आणि हा थम्सअप. चला तर याची टेस्ट बघूया. पहिलं तुम्हाला मित्रांनो याची किंमत सांगतो, 50 रुपये किंमत आहे. क्वालिटी कशी आहे आपण चेक करूया. हां हां, थम्सअपचा तर फ्लेवर यायला लागला आहे, त्याचबरोबर त्यांनी जे मसाले टाकलेत जे त्यांनी स्वतः घरात बनवतात त्याचा पण खूप छान फ्लेवर यायला लागला. त्याचे सर फायदे काय म्हणला? फायदे असे की आपल्याला डायजेशनसाठी मसाला हा नॅचरल असल्यामुळं सगळे मसाल्याचे पदार्थ बनवत तो आपल्याला बाधक हा नाही आहे. म्हणजे पोटाच्या तक्रारी वगैरे काय असल्या की बऱ्याच जणांनी हा घेतात, हा एक आहे आपल्याकडं. ज्यांना स्वीटमध्ये आवडतो तो मसाला थम्सअप घेतात, आणि ज्यांना स्वीटमध्ये आवडतो मसाला डायजेस्ट म्हणून येतो तो पण, हां तो पण घेतात. पण संध्याकाळी 8 नंतर बऱ्यापैकी 70-80% कस्टमर हाच ब्रँड असतो. तर म्हणतात ह्या इथलं फेमस दूध कोल्ड्रिंक ज्याची किंमत आहे 70 रुपये. तर आता मी हे टेस्ट करणार नाही, कारण मी आता भरपूर असं मसाला थम्सअप पिले. तर आमचा जो कॅमेरामॅन आहे अनिल कांबळे मित्र आहे, त्याला देतो 10 पैकी 10. दूध कोल्ड्रिंकची क्वालिटी खूप छान आहे, कारण मी ह्याच्या आधी पण 2 ते 3 वेळा इथं येऊन पिऊन गेलो दूध कोल्ड्रिंक. तर इथले नक्की ट्राय करा, त्याचबरोबर मसाला थम्सअप पण ट्राय करू शकता. आणि बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सांगली फूड चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूच एक पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.